नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम स्टडी ग्रुप या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून लगेच नवीन अपडेट मिळवा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, मी आपल्यासाठी आरोग्य विभाग भरती संबंधित एक नवीन जाहिरात घेऊन आलो. तर विद्यार्थी मित्रांनो, ही जाहिरात आहे आरोग्य विभागात विविध पदांसाठी ही जाहिरात निघाली आहे. त्या संदर्भात आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत. कोणते पद आहे, कोणत्या पदासाठी किती मानधन आहे आणि नियुक्तीचे ठिकाण कुठे आहे, त्यासंबंधी सर्व शैक्षणिक अर्हतासंबंधित संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. या भरतीमध्ये विद्यार्थी मित्रांनो, स्टाफ नर्स, ANM, औषध निर्माता, वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक, TB हेल्थ व्हिजिटर आणि सल्लागार पदांच्या विविध जागा या भरतीमध्ये जाहिरात निघाली आहे. त्या संदर्भात आपण ह्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे माहिती बघणार आहोत. चला विद्यार्थी मित्रांनो, सुरू करूया. तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, मी आपल्याला सांगू इच्छितो की जर आपण एक्झाम स्टडी ग्रुप हा टेलिग्राम चॅनल जर सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. त्यावर जाऊन आपण चॅनलला सबस्क्राईब करून घेऊ शकता, जेणेकरून शासनाच्या विविध भरती संबंधित नवनवीन अपडेट आपल्याला ह्या चॅनलवर मिळेल. आणि ह्या विद्यार्थी मित्रांनो, ह्या जाहिरातीची संपूर्ण PDF फाईल आपल्याला टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध होईल. तर चला विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. विद्यार्थी मित्रांनो, ही जाहिरात अशा प्रकारे आहे की कल्याण डोंबिवली महानगरपालिका, कल्याण राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान NUHM आणि राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रम NTEP आणि थेट मुलाखत विद्यार्थी मित्रांनो ही होणार आहे या पदांसाठी. तर कल्याण डोंबिवली महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य विभागाकडील राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान NUHM आणि राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रम NTEP अंतर्गत खालील संवर्गातील रिक्त पदे 11 महिन्याच्या कालावधीसाठी करार पद्धतीने एकत्रित मानधनावर भरण्याकरिता ही जाहिरात निघाली आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, ही थेट मुलाखत या भरतीसाठी राहणार असून अशा प्रकारे विविध पदांची ही भरती होणार आहे. तर टोटल विद्यार्थी मित्रांनो एवढे पद आहेत, त्या संदर्भात आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत. चला सुरू करूया. तर विद्यार्थी मित्रांनो, पहिलं पद आहे पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी फुल टाईम मेडिकल ऑफिसर. तर याच्यासाठी विद्यार्थी मित्रांनो 8 जागा आहे. दुसरी पोस्ट आहे विद्यार्थी मित्रांनो अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी म्हणजेच पार्ट टाईम वैद्यकीय मेडिकल ऑफिसर. तर याच्या 10 जागा विद्यार्थी मित्रांनो. तर समांतर आरक्षण आहे, याच्यासाठी आरक्षण लागू राहणार नाही. तर तिसरा पद आहे विद्यार्थी मित्रांनो स्टाफ नर्स. तर याच्यासाठी 11 रिक्त जागा भरल्या जाणार आहे. आणि नंतर आहे विद्यार्थी मित्रांनो सहाय्यक प्रसविका, तर म्हणजेच ANM. तर याच्या 6 जागा भरल्या जाणार आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि पाचवं पोस्ट आहे विद्यार्थी मित्रांनो प्रयोगशाळा चाचणी तंत्रज्ञ म्हणजेच लॅब टेक्निशियन. तर याच्या विद्यार्थी मित्रांनो 5 जागा भरल्या जाणार आहे. 6वं पद आहे विद्यार्थी मित्रांनो औषध निर्माता म्हणजेच फार्मासिस्ट. तर याच्या 3 रिक्त जागा भरल्या जाणार आहे. 7वं पद आहे विद्यार्थी मित्रांनो वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक. तर याची 1 जागा भरली जाणार आहे. 8वं पद आहे विद्यार्थी मित्रांनो TB हेल्थ व्हिजिटर. तर याच्यासाठी विद्यार्थी मित्रांनो 4 पदे भरली जाणार आहे. 9वा आहे विद्यार्थी मित्रांनो फार्मासिस्ट. तर याच्यासाठी ही NTEP अंतर्गत ही भरली जाणार असून याचे 1 रिक्त जागा यामध्ये भरली जाणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो या पदासाठी मासिक मानधन राहणार आहे. तर पहिलं पद आहे पूर्णवेळ अधिकारी. तर याच्यासाठी विद्यार्थी मित्रांनो मासिक मानधन 60,000 रुपये इतके राहणार आहे. आणि MBBS ही शैक्षणिक आहार त्याच्यासाठी लागणार आहे. तर दुसरी पोस्ट आहे विद्यार्थी मित्रांनो अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी. याच्यासाठी पण MBBS हे पद राहणार असून विद्यार्थी मित्रांनो याच्यासाठी पण पर व्हिजिट विद्यार्थी मित्रांनो 2,000 रुपये अप टू टोटल मॅक्सिमम 30,000 रुपये इतके पेमेंट यासाठी राहणार आहे. तिसरं पद आहे विद्यार्थी मित्रांनो स्टाफ नर्स. तर याच्यासाठी विद्यार्थी मित्रांनो 20,000 रुपये इतके प्रतिमहा मानधन राहणार आहे. तर चौथी पोस्ट आहे विद्यार्थी मित्रांनो सहाय्यक परिचारिका यांनी प्रसविका ANM. तर याच्यासाठी विद्यार्थी मित्रांनो 18,000 रुपये इतके प्रतिमहा मानधन राहणार आहे. आणि 5वं पद आहे विद्यार्थी मित्रांनो प्रयोगशाळा चाचणी तंत्रज्ञ म्हणजेच लॅब टेक्निशियन. तर याच्यासाठी BSc विथ DMLT हे शैक्षणिक आहार राहणार असून 17,000 रुपये प्रतिमहा मानधन याच्यासाठी राहणार आहे. 6वं पद आहे विद्यार्थी मित्रांनो औषध निर्माता म्हणजेच फार्मासिस्ट. तर याच्यासाठी DPharm BPharm ही शैक्षणिक आहात असून 17,000 रुपये इतकी प्रतिमा मानधन राहणार आहे. 7वं पद आहे वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक. तर याच्यासाठी विद्यार्थी मित्रांनो 20,000 रुपये इतकी प्रतिमा मानधन राहणार आहे असून अनी ग्रॅज्युएट विथ टायपिंग स्किल मराठी आणि इंग्लिश टायपिंग 40 MScIT ही क्वालिफिकेशन याच्यासाठी राहणार आहे आणि 1 इयर एक्सपिरियन्स राहणार आहे त्यासोबतच. तर नंतर विद्यार्थी मित्रांनो TB हेल्थ व्हिजिटर. तर याच्यासाठी विद्यार्थी मित्रांनो 15,500 रुपये प्रतिमा मानधन असून MSW मास्टर ऑफ सोशल वर्क ही
आणि MSIT ही शैक्षणिक अर्हता असून कॉम्प्युटर कोर्स रिलेटेड ही शैक्षणिक अर्हता विद्यार्थी मित्रांनो आणि 1 वर्षाचा अनुभव त्यासाठी लागणार आहे. नवपदा विद्यार्थी मित्रांनो औषध निर्माता म्हणजे फार्मासिस्ट, तर याच्यासाठी डी फॉर्म बी फॉर्म ही शैक्षणिक अर्हता असून MSIT याच्यासाठी कॉम्प्युटर नॉलेज असणं आवश्यक आहे. तर त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो 17,000 रुपये प्रतिमहा मानधन इतके राहणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचा पॉईंट विद्यार्थी मित्रांनो अर्ज स्वीकारण्याचा व थेट मुलाखतीच्या दिनांकाने वेळ दिली आहे. तर पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकाऱ्यासाठी विद्यार्थी मित्रांनो अर्ज स्वीकारण्याची व अर्ज छाननाची दिनांक वेळ 31/3/2021 बुधवार. सर्व पदांसाठी अर्ज स्वीकारण्याची वेळ आहे 9:30 ते 10:30. दुसरा आहे अर्ज छाननीची वेळ 10:30 पासून समोर विद्यार्थी मित्रांनो. तर दुसरं पोस्ट आहे विद्यार्थी मित्रांनो अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी आणि तिसरा आहे सहाय्यक परिचारिका प्रसविका ANM. चौथं पद आहे विद्यार्थी मित्रांनो स्टाफ नर्स. पाचवं पद आहे विद्यार्थी मित्रांनो औषध निर्माता. तर याच्यासाठी विद्यार्थी मित्रांनो 31/3/2021 ही तारीख दिली असून 9 ते 10:30 ही वेळ राहणार आहे विद्यार्थी मित्रांनो. सहावं पद आहे प्रयोगशाळा चाचणी तंत्रज्ञान लॅब टेक्निशियन. तर याच्यासाठी विद्यार्थी मित्रांनो दिनांक 1/4/2021 गुरुवारी. सर्व पदांसाठी जे बाकीचे पद आहे खाली सर्व पदांसाठी विद्यार्थी मित्रांनो पदांसाठी अर्ज स्वीकारण्याची वेळ आहे 9:30 ते 10:30 आणि अर्ज छाननीची वेळ आहे 10:30 पासून समोर. तर प्रयोगशाळा तंत्रज्ञान, नंतर आहे वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक, नंतर आहे हेल्थ व्हिजिटर आणि नवं पद आहे फार्मासिस्ट. तर याच्यासाठी ही वेळ आणि दिनांक दिली आहे 1/4/2021. तर विद्यार्थी मित्रांनो थेट मुलाखतीचा दिनांक आहे सर्व पदांसाठी मुलाखतीची वेळ आहे 6/4/2021 दुपारी 11 पासून पुढे. जेवढा वेळ लागणार आहे तेवढ्या वेळपर्यंत ही थेट मुलाखतीची जी दिनांक आहे आणि वेळ आहे चालणार आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो अर्ज स्वीकारण्याची आणि थेट मुलाखतीच्या दिनांकासंबंधी संपूर्ण माहिती या टेबलमध्ये आपल्याला देण्यात आलेली आहे. समोरचा महत्त्वाचा पॉईंट अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो की अर्ज स्वीकारण्याची आणि अर्ज छाननी व मुलाखतीचे ठिकाण अशा प्रकारे आहे की आचार्य अत्रे रंगमंदिर कॉन्फरन्स हॉल, पहिला मजला, कैलास शंकरराव झुंजरराव संकुल, सुभाष मैदानजवळ, शंकरराव चौक, कल्याण पश्चिम, तालुका कल्याण, जिल्हा ठाणे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो अर्ज स्वीकारण्याची व अर्ज छाननाची मुलाखतीची ठिकाणे यामध्ये नमूद करण्यात आलेले आहे. समोरचा महत्त्वाचा पॉईंट असा आहे की सोबत नमुन्यातील परिपूर्ण भरलेला अर्ज आणि खालील पत्र कागदपत्रासह उमेदवाराने थेट मुलाखतीस स्वखर्चाने उपस्थित राहावे. पासपोर्ट साईज 2 फोटो, फोटो ID, मतदान ओळखपत्र, आधार कार्ड इत्यादी, जन्माचा दाखला, शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र, मार्कशीट, शेवटची वर्षाची गुणपत्रिका आवश्यक आहे. सबबीवर मूळ कागदपत्राशिवाय मुलाखतीस पात्र ठरविले जाणार नाही याची नोंद घ्यावी. तसेच मुलाखतीच्या वेळी सादर केलेल्या कागदपत्रापैकी कोणतेही कागदपत्रे खोटे किंवा चुकीचे आढळल्यास संबंधित उमेदवाराची नियुक्ती संपुष्टात आणण्यात येईल. तसेच अर्ज दाखल करण्याची मुलाखत उपस्थित राहिल्याबद्दल उमेदवाराने कोणत्याही प्रकारचे भाडे भत्ता अथवा भत्ता देय राहणार नाही. समोरचा महत्त्वाचा पॉईंट अशा प्रकारे आहे की महाराष्ट्र नागरी सेवा अधिनियम 2005 लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र सोबतच्या अर्जात नमूद केल्यानुसार सादर करणे अनिवार्य राहतील. तर समोरचा महत्त्वाचा पॉईंट आणखी असा आहे विद्यार्थी मित्रांनो सदर जाहिराती कल्याण डोंबिवली महानगरपालिका नोटीस बोर्ड आणि www.kdmc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून सदरहू भरती प्रक्रियेसंदर्भात अधिक माहिती सदरहू संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांना कल्याण डोंबिवली महानगरपालिकेअंतर्गत 11 महिन्याच्या कॉन्ट्रॅक्ट बेसवर ही पदभरती घेण्यात येणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो हा जर व्हिडिओ आपणास आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या गरजू विद्यार्थी मित्रांना ही अपडेट शेअर करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.